होत आणि पळस्प्या संघानं वाडा संघाला आणि या दोन टीम्स मध्ये आता मात्र युद्ध सुरू होणार आहे सामना असेल त्यामुळे चार मध्ये चार 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 पुन्हा एकदा कामोटे संघाकडून अशीच एखादी मोठी धावसंख्या उभारली जाणार का याकडे मात्र लक्ष लागले कारण सुपर इनिंग्स मात्र त्यांच्या पाहायला मिळाल्या होत्या मागच्याच मॅच मध्ये सोनू आणि बारक्या दोन फलंदाज के येत असताना पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्क मात्र सज्ज होईल राजू ठाणगे सुंदर गोलंदाजी केली होती मागच्या मॅचमध्ये राजू जाऊया मॅच च्या दिशेनं सकाळच्या सत्रामध्ये दोन सामने जिंकले ते मंगलमूर्ती काळुंदरे दुसरा संघ असेल काळुंदरे संघाच्या विरोधामध्ये खेळेल आणि त्यासाठी लढाई सुरू होते राजूचा पहिलाच मात्र स्वीप केलाय स्क्वन लेग कडे बॉल मात्र रवाना होत असताना सर्कल रिस्ट्रिक्शनचा फायदा बॉल सीमा पार पहिलाच बॉल वर बारक्याच्या बॅट मधून आला टीमचा श्री गणेश मात्र पहिलाच बॉलवर चौकार आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सुपर ड्राईव्ह पाहायला मिळतोय अगदी साईड स्क्रीनच्या वरतून उडवलंय बॉलला मार्केटच्या पॅट मधून येतोय षटकार दोन बॉल मध्ये दहा धावा नेत्रदीपक कामगिरी आता मात्र करत असताना मागच्या सामन्यामध्ये पंच्याहत्तर धावा ठोकल्यात याच फलंदाजांना आणि आता मात्र ती सुरुवात हा चेंडू फाईटलँडच्या बाहेर पंच इशार इशारा करत असताना व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन अकरा धावा राजूचा हा बॉल ड्राईव्ह केलाय अबड्राव्हचा लाज जवाब फटक्या लॉंग बाउंड्री च्या वरतून सुपर ड्राईव्ह षटकार बॅट्समन उपस्थित बारक्या कांबळे सुरुवातीला पाहायला गेलं तर थोडीशी अप्पास डाऊन थोडीशी निराशा होती कामोटे टीम कडे कारण बारक्याची बॅट म्हणावी तशी चालत नव्हती परंतु आता मात्र चर्चा पूर्ण विराम देत असताना बारक्याच्या बॅट मधून येतोय सुंदर असा स्क्वेअर ड्राईव्ह बॉल मात्र पॉइंट बॉन्डीलांच्या दिशेनं चार धावांकरता चौकार पार। 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 बराचसा पाहायला गेलं तर बॅड पॅच पाहिलाय बरीचशी टीका सुद्धा सहन केली या खेळाडून बारक्या संपला असं म्हणणारे सुद्धा बरेच जण होते परंतु त्यांना मात्र आपल्या बॅटन चोख प्रत्युत्तर देत असताना बारक्या कांबळे आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय थोडस ऍडजस्ट केला होता इथे संधी आहे स्कोरला लाईकला झेल टिपलाय त्या ठिकाणी वरदना आणि ते, ते, ते मात्र फास्ट विकेट डाऊन ते जे होतं मात्र मिळवलंय चांगली सुरुवात मात्र करून दिली ती बारक्या कांबळेनं एकवीस या धाबसंख्येवर मात्र पहिला धक्का जन्म कामोठे टीमला बारक्या कांबळे वीस जाबा काढून मैदानाच्या बाहेर बारक्या बॅटमन काम आज पहिल्यांदा बाद झालाय मागच्या मॅचमधल्या पंच्याहत्तर फटक्यात नाही तर तब्बल पंच्याण्णव धावा ठोकल्यात आज दिवसभरामध्ये या खेळाडून सुपर बॅटिंग मात्र बारक्या कांबळेच्या बॅटमधून आज धावांचा वर्षाव पाहायला मिळालाय परंतु राजू ठाणगेला मात्र विकेट बहुत चांगला लेग ब्रेक यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर वळवलाय इथे मात्र निर्धाव चेंडू बारक्या बाद झाल्यानंतर बार आज चेंडू मात्र निर्धाव आलाय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफुलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील जर्मन कामोटे संघाच्या बारक्या कांबळेच्या मोबदल्यामध्ये

एकवीस जावा असं षटक मात्र राजू ठाणकेचं समाप्त झालंय परंतु बारक्या कांबळेची विकेट मात्र थोडीशी सुखावणारी असेल ती मोरिया इलेव्हन पळसपे संघाला आणि हाच धागा पकडून मात्र कमबॅक करावं लागेल त्या टीमला दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर वरत भगत दाखल झाला यावेळेस पाहूया सोनू पाटीलच्या साथीला आता मात्र निकू गोवारी निखील येतोय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल रनअप मध्ये थोडासा थांबला आणि फार चांगला असतं जेव्हा आपल्याला वाटतं की हा चेंडू नाही टाकू शकत आपण आपली पाऊल चुकलेत त्यावेळी कधीही थांबणं चांगलं एखादा काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा आपलं पाऊल रोखणं हे नेहमीच चांगलं असतं आणि ते झालं नेटबॉलचा इशारा पंचांचा औद विकेन ना गोलंदाजीसाठी एश लागले आणि पाठीमागे मात्र टिपलेला झेल सिद्धांतना फलंदाज होईल बाद दुसरा धक्का जर्मन कामोडे संघाला दोनही विस्फोटक फलंदाज मागच्या मॅच मध्ये धुम्माकूळ घातला होता बारक्यानं सोनून आणि दोघही या मात्र बाद होत असताना वरदला पहिलाच बॉलवर सफलता इन ॲट नंबर फोर परेश मात्रे परेश मात्रे थोडासा इंजर्ड आहे थोडासा दुखापतीमधून सावरतोय थो बऱ्याच वेळेला लंगडत प्रॉपर धावता येत नाही परंतु नेहमी तो संघाच्या बरोबर आहे बरेच दिवस थोडासा बाहेर होता परंतु तरी सुद्धा जर्मन कामोडे टीमला माझ्या गाबाला माझी गरज आहे आणि स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत मात्र मैदानामध्ये खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतो चौथ्या क्रमांकावर अन्यथा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पारक्या कांबळे आणि परेश मात्रे म्हटला की अगदी सलामीची लोकप्रिय जोडी वरत भगत कोलंदाची मार्कवर परेश साठी हा बॉल सोडून दिला होता आउट पण आमच्याकडे वळालेत एक अतिरिक्त एकने पुढे जाईल सुनील सर बेलवले आणि दुसऱ्या बाजूला दीपक पाडी सर पाली दोन प्रमुख पंच या स्पर्धेच्या माध्यमातून नियुक्त ता करण्यात आले चांगले काम पंचांच पाहत असताना धावसंख्या झाली ती आतापर्यंत बावीस ट्वेंटी टू रन्स वरत भगत लॉंग रनअप आहे हो स्विच केला यावेळेस मात्र रिवसा फटक्या पहा त्या ठिकाणी बॉल मात्र चाललाय तो सरळ कवसला बॉल सीमापार चार अडवतो आला सहा बॉल उंचपुरा केतन सुद्धा त्या ठिकाणी होता बऱ्याच वेळाला वेगळ्या मात्र क्षेत्ररक्षण करावं लागतं चांगला बॉल फुल लेंथ होता साऊदीला हलक्या हाताने स्टिअर केलं होतं परेशनं त्या ठिकाणी सिंगल प्राप्त करत असताना धावसंख्या एक ने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचेल तो ट्वेंटी सेव्हन सत्तावीस या आकड्यावर निखिल गोवारी आणि या परेश मात्र अशी जोडी आहे निकू गोवारी सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर स्टार आहे चांगला अष्टपैलू खेळाडू सापडलाय जर्मन कामोटे संघाला कोलंदाजी असेल फलंदाजी मधला सुद्धा खर तर धावा कुठ्याना सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय खोलब टप्प्याचा हा बॉल इथे मात्र पहा थोडासा कडे स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र केला होता परंतु वेरिएशन मात्र चांगलं पाहायला मिळालंय डॉट मॉन निर्धा सांगता सांगत बघत कडून कम्बॅक केलं हलक्या हा पाहायला गेलं तर स्वरूपाच फळस्पेस संघ पहिलं षटक महागड जरूर ठरलं होतं परंतु वरद बगच्या या ओव्हरनं मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये आणून ठेवलंय ते मोरिया इलेव्हन फळस्पे टीमला ओ यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय केव्हा स्ला एक्स्ट्रा कॅबरला निलेश त्या ठिकाणी आहेत कोणती चुकी नाही आहे फलंदाज क्रमांक तीन परतीच्या प्रवासाला इथून मात्र खातही उघडू दिलं नाहीये ते निकुला शून्य धावसंख्येवर तंबूच्या आला तीन फलंदाज गमावलेत आतापर्यंत दोन विकेट भरत भगतच्या नावावर आहे नवीन फलंदाज सुबोध गोवारी विस्फोटक फलंदाज ओळखला जातो दष्ट पृष्ठ बांध्याचा ऑन हा बॉल इथे मात्र मिस टाइमिंग झालाय फटक्या आणि लॉग ऑन कडे जेल टिपलाय अभय टाणगेना चौथा धक्का जन्मान कामोटे संघाला सत्तावीस असताना सुबोध गोवारी प्रसन्न कुमारी सृष्टी गुरु फडके नाव हे आग्यावर बसून संघाला आणि त्यानंतर आपण पाहतोय तर एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना म्हणजेच काय तर प्रमुख खेळाडू बारक्या कांबळेवर बऱ्याच अंशी निर्भर असतो हा संघ आणि ते बर चित्र या मॅच मध्ये प्रामुख्यानं पाहायला मिळालंय वरदनं फार सुंदर गोलंदाजी केली तीन फलंदाजांना मात्र त्यानं बाद केलं आणि धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये फक्त सहा धाबा देताना तीन बळी आणि या मॅच मध्ये मोर्या इले पण संघाचं पुनराक पण मात्र पाहायला मिळालंय अजूनही दोन षटक आहेत स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आहे जर्मन कबड्डी संघाकडे त्यामुळे नक्कीच इथून मात्र लढलं जाईल कारण परेश मात्र अजूनही पट्टीवर आहे संदेश चिपळेकर तो सुद्धा आक्रमक खेळाडू ओळखला जातो या टीमचा परंतु या भगत जो मागच्या मॅच आहे सामना विर्या पुरस्कारानं मात्र या गोलंदाजाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र सन्मानित करण्यात आलं होतं स्टंप न आउट साईड ऑफ स्टम्प येत असताना थोडस दिशाहीन एक अतिरिक्त रन धाव संख्या एक पुढे जाईल अठ्ठावीस मागच्या मॅच मध्ये फक्त दोन धावा दिल्या होत्या गोलंदाजाने आणि दोन फलंदाज बाद केले होते सुंदर कामगिरी केली होती आपल्या गोलंदाजी मधून आणि एका ओव्हर मध्ये खरं तर मला तो माथचा मानकरी ठरला होता विकेट सज्ज होईल परेश यावेळेस मात्र फ्लिक करतोय ऑफ शॉर्ट अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतोय बॉल डीप वरतून परिक्षा पॅट मधून षटकार चांगला फटका पाहायला मिळावा अगदी कलात्मक रिस वापर करण्यात आला होता मनगट वळवली होती परेशना आणि सुंदर फटका केतन पुन्हा एकदा सज्ज हो त्या ठिकाणी संदीप महालकर त्या ठिकाणी होते रन घेतली जाते एक दाव ही चांगली संधी होती परेश मात्रेला बात करण्याची ही मात्र दवडले पळसपे संघानं या एकरी दाबेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल पस्तीस याकड्यावर थर्टी फाय ऑन अबो चला पिवळ्या पट्ट्यावर जे प्रेक्षक मात्र बसलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे का तिथून थोडस मागे व्हायचं आपण केतन पुन्हा एकदा इथे एज लागली होती बॉल पाठीमागे येतोय वळतोय पहा एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळेल संदेश चिपळेकरला करला एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकत असताना छत्तीस थर्टी सिक्स छत्तीस दाबा धाव फलकावर तिसरं षटक सुरू आहे षटकार दिल्यानंतर मात्र पुन्हा एकदा लई मध्ये परतत असताना प्रॉपर लाईन आणि लेंथ पकडले आता मात्र केतन भगतची ची खरंतर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर हीच तर खरी स्ट्रेंथ आहे प्रॉपर लाईन आणि लेंथ आणि याच लाईन वर बऱ्याच वेळेला फलंदाजांना चुका करण्यास भाग पाडतो चांगले लेग ब्रेक आहेत चांगला आउटस्विंग करतो चेंडू पोस्ट ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑन साइडला काऊ कॉर्नर रिजन हा चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल उत्कृष्ट क्षेत्रक्षक आहे त्या ठिकाणी अभय आज चांगले झेल मात्र त्याने टिपलेत जो जवळ तीन पहिल्याही मॅच मध्ये दोन झेल या मॅच मध्ये सुद्धा एक झेल मात्र टिपताना दिसला तो सेफ अँड मोरिया इलेव्हन पळस संघाचा केतन सुंदर गोलंदाजी करतोय पूर्ण एकदा लाईन पकडले राईट आम ओर द विकेट न हो यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लाँग ऑन पाहूया ओ झेल टिपलाय आजच्या दिवसामधला चौथा झेल त्या ठिकाणी टिपत असताना अभय मात्र सुंदर कामगिरी करतोय आणि फलंदाज वेळेस मात्र बाद होईल तो संदेश चिपळेकर पाच फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये निम्मा संघ झाला जर्मन कामोडे संघ केतन सफलता समोर खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र ऑनला पुन्हा एकदा एकदाक्षक वेगाने आलाय ओ संदीप सुद्धा आला होता अभय सुद्धा त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु दोघांच्या मधोमध मात्र छेल पडलाय आणि तोपर्यंत सहजतेनं मात्र महत्वाच्या दोन धाबा पूर्ण केल्या जातात जर्मन कामोडे संघाकडून तिसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करत असताना जर्मन कामोठे संघ जाऊन पोहोचलाय पाच गडी बाग एकोणचाळीस जावा षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर राजेश पाटील महत्वाचे षटक असेल इथून मात्र टार्गेट सेट होणार पाहूया इथून पन्नासच्या पुढे संख्या नेली जाणार का कारण निदान पन्नास अपेक्षित असतील कारण पहिल्या ओवर मध्ये तोच विचार केला तर पन्नास बावनच्या आसपास एक चांगली सुरक्षित धावसंख्या राहू शकेल ती जर्मन टीम साठी हो पहिलाच बॉल या वेळेस मात्र ऑन साइड लाटला ट्रॅव्हल होत असताना वर भव्य स्वागत गोलंदाज राजेश पाटीलचा या षटकाराना चांगला फटका पाहायला मिळाला पहिलाच बॉलवर षटकार आमचे कोल्ड ड्रिंक्स अब्दुल चाचाच्या अगदी गाडीवर सगळ्यांची तहान भागवतात संपूर्ण दिवसभर त्यांचं सुद्धा स्वागत करूया आपण रिवर्स खेळण्याचा प्रयत्न राजेश पाळी चा अगेन्स्ट वेगमान चेंडू होता कनेक्ट करता आला नाही आहे टाइम करता आला नाही आहे परेशला इथून मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता पुढच्या आतापर्यंत या मॅच मध्ये फोर्टी फाय पंचेचाळीस जाबा अजूनही चार चेंडूचा खेळ बाकी आहे वरेश मात्रे मात्र लढतोय आतापर्यंत त्याच्या बॅट मधून दो दोन षटकार एक चौकाराचा खेळ पाहायला मिळाला एकोणीस परंतु पोहोचू शकले नाहीये एकदा एक ने पुढे जाईल चेतन गोवारी सातव्या क्रमांकावर सुरुवातीला काही वर्ष आपण पाहिलं तर अगदी आघाडीला येणारा फलंदाज सलामीला वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आणि आता मात्र सातव्या क्रमांकावर येतोय परंतु क्रिकेट त्याच्या अंगामध्ये आहे यावेळेस मात्र झाला एक धाव जरूर त्या ठिकाणी मिळेल धाव संख्या एक ने पुढे सरकत असताना स्कोर जाऊन पोहोचला तो फोर्टी सेव्हन सत्तेचाळीस या आकड्यावर हळूहळू मात्र वाटचाल चालू आहे अर्धशतकाकडे आणि तेच आवश्यक सुद्धा असेल बारक्याला कारण पन्नास धावा टपा कुठेतरी एक सायकोलॉजिकल प्रेशर मात्र टाकता येऊ शकेल पळसपे शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत राजेश पाटील पाहूया काय दोन बॉल मध्ये फुल टॉस दिलाय नाही सोडणार सहज रीतीनं फक्त टाइम केलंय आणि बॉल ला पाठवलं बॅकवर्ड स्कोअर बाउंड्री लाईनच्या सहा धावांकरता रेफर करण्यात आले रिव्ह्यू फ्रॉम सुरेश मात्र जे इनिंग पाहायला मिळाली आणि संघाला मात्र सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलंय पहिल्या पर्वाचा मात्र खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर तब्बल एकोणसाठ धाबा एकवीस दिला राजू ठाणगेनं परंतु शेवटच्या षटकामध्ये मात्र वीस खाव्या लागल्या तर राजेश पाटीलला आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाले साठ धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये ला 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 ला। प्रॅक्टिस बॉल कोणालाच मिळणार नाहीये आहे कुठल्याच संघाला कारण कालपासूनच दिलेला नाहीये नियम आहे या स्पर्धेचा नो प्रॅक्टिस बॉल साठ करायच्या चोवीस बॉलमध्ये पंधराची सरासरी राखायची आहे ती मोरिया इलेव्हन पळसपे टीमला जाऊया डी जे प्रणयकडे धावा आणि संघाला आवश्यक ती धावसंख्या मात्र मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा मात्र उचलला तो या फलंदाजाना घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये स्कोरिंग ग्राउंड आहे काल ब्याण्णव धावा चेस झाल्या चार मध्ये सत्तर सुद्धा चेस झाल्या काहीही घडू शकतो बघाशी आपण पाहिलं एकशे तेरा धावा कुट कुठल्या होत्या त्या जन्मान का -कु संघाला त्यामुळे इकडे अगदी प्रमुख फलंदाज उभे जरी राहिले तरी दावा होतात मैदानाचा इतिहास आहे स्कोरिंग ग्राउंड आहे आणि त्याचमुळे मात्र एक का, काटेकी टक्कर कदाचित या मॅच मध्ये तेच आवश्यक आहे प्रेक्षकांना सुद्धा तेच हवं असतं शेवटच्या बॉल पर्यंत मात्र मॅच जावी परंतु पाहूया इथून मात्र कशा पद्धतीनं मोरिया इलेव्हन संघ प्रतिकार करतोय सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले सिद्धांत मात्रे आणि या संदीप महालकर बॅटिंग लाईन अप स्ट्रॉंग आहे मोरिया इलेव्हन प्लस संघाकडे परंतु सुरुवात सुरुवात चांगली आवश्यक नेहमीच असते आणि ती सुरुवात जर्मन कामोटे संघाला मिळाली होती कामोटे संघाला मधल्या दोन ओव्हर्स मध्ये फारशा धावा काढता आल्या नव्हत्या हो कारण तिकडेच विकेट्स गेल्या होत्या परंतु पहिल्या षटकामध्ये एकवीस लास्टच्या ओव्हर मध्ये वीस एक्केचाळीस धावा एक दोन गोलंदाजांनी किरापतीप्रमाणे वाटल्या आणि त्याचमुळे एक मोठी धावसंख्या मात्र उभी ठाकले पंधराची सरासरी आहे बघूया पंधराची सरासरी मोर्या इलेव्हन पळसवे संघाकडून पार केली जाणार का पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा होता बारक्याचं स्वागत करण्यात आलंय स्क्वार लेग बाउंड्री लाईनच्या वरतून पुलचा फटक्या सिद्धांतच्या बॅट मधून येतोय षटकार प्लस बॉलर मात्र छटकाराने सुरुवात फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन हो खोलवट टप्प्याचा बॉल चांगला चेंडू यावेळेस मात्र डिलीवर्ड केला होता मार्क्यान आऊटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ आणि सन्मान देण्यास फाक पडला सिंगलला स्ट्राइक रोटेट करत असताना सिद्धांत तवसंख्या जाऊन पोहोचेल ती सात या याकडेवर संदीप महालकर आता मात्र स्ट्राइक करण्याचा केयताना दिसेल प्रत्येक ओअर मध्ये दोन षटकार पण कामोडे संघाचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर षटकार जवळ जवळ आले होते ते सहा आणि चौकार आले होते ते तीन कवर्स हा फटका सजवलाय संदीप न सिंगल येईल धावसंख्या एक ने पुढे जाईल तीन जणूंच्या समाप्तीनंतर आठ दाबा प्रत्येक ओव्हर मध्ये तेच करायचे निदान दोन मोठे फटके हे दोन मोठ्या फटक्यांनी सुद्धा धावसंख्या वाढू शकते आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं का मोठ्या संघाकडून किती फटके आले होते आऊटसाईड ऑफ स्टम्प या बेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येत असताना हलकीशी अपील त्या ठिकाणी थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र पंचांवर जरूर झाला होता परंतु पंच मात्र आहे दीपक सर सर पाली दुसऱ्या बाजूला सुनील बैलवलीचे चांगलं कार्य पाहत का अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव धाव संघ एकने पुढे जाईल नऊ वर चांगला बॉल चांगला बॉल यॉर केला होता यावेळेस मात्र समोर ऑफ दा। कडे खेळून काढलाय एक, एक दाब ते पहिला बॉल थोडीशी संधी दिली होती बारक्यानं थोडासा शॉर्ट ऑफ गुडले होता त्याच्याबरोबर मात्र चांगला फटका त्यानंतर आपण पाहिलं तर टप्प्याचे चेंडू ठेवलेत आणि वाव दिला जात नाहीये पावत बेच षडक जरूर आहे सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे परंतु डोकं वर काढू दिलं गेलं नाहीये या चेंडू पुन्हा एकदा आउट साईड ऑफ व्हाईट व्हाइट इशारा येत असताना आणखी एक दाव एक्स्ट्रा मध्ये बडोत्री धाव संख्या एक ने पुढे जाईल अकरा इलेव्हन ऑन बोर्ड पंधराची सरासरी राखायची आहे या मॅच मध्ये आतापर्यंत चार चेंडू झालेत अकरा धावा धावफलकावर म्हणजेच काय चार थाबा आल्या तरी सरासरी राखता येईल हो चांगला फटका यावेळेस मात्र मिडॉन क्लिअर केलंय आणि बॉल मात्र वेगानं लॉंग ऑन मॉडेलच्या दिशेनं संदीप महालकरच्या बॅटमधून येतोय चौकार Board, 15 ऑन बोर्ड पंद्रह धावा ओ या फटका कवसला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कबरला आणि फर्स्ट विकेट डाऊन संदीप महालकर यावेळेस मात्र पहिला धक्का मोर्या इलेव्हन पळसपे संघ धावगती जरूर राखतोय आस्किंग रन रेट पंधराचा मात्र राखलाय पंधरावर एक पहिल्या षटकाची समाप्ती टीम वेळ फार कमी आपल्याकडे चला टीम मिटिंग घेऊ नका विनंती असेल चला लवकर अकरा जण एकत्रित येऊन खर तर निर्णय घेतात संघातील कॅप्टन व्हाइस कॅप्टन त्यासाठीच निवडण्यात आलेले असतात की एक्झॅक्टली काय करायचं किंवा एखाद दुसरा सिनियर खेळाडू त्यामुळे अकरा जणांना परत आपल्या जागेवर जावं लागतं सर्रासपणे चित्र पाहायला मिळते आणि हे चित्र कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे अकरा जण एकत्रित येऊन निर्णय घेणार त्याच्यामुळे वेळ फार जातो जवळ दुसऱ्या षटकाकडे बऱ्याच महासभा बोलावण्यात आली होती कडून आणि सभेमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे चेतन गोवारीकडे आपण षटक सोपूया आणि तो मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात पहिल्या षटकामध्ये पंधरा जाबा शेवटच्या बॉलवर मात्र विकेट प्राप्त केली होती बारक्या कांबळेनं संदीप महालकर बाद झाला होता पाच जाबा काढून नवीन फलंदाज निलेश पहिलाच बॉल यावेळेस मात्र अडबा बॅट न खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलेत पारक्या आहेत ऑन ला एकदा वेईल पुढे जाईल थोडासा झाला होता पहा परेशची हावभाव आणि हालचाल पहा असं वाटणारी नाही ज्या पद्धतीने तो लंगडतोय परंतु बत्तीस जाबा ठोकल्या पहिल्या इनिंग मध्ये दहा बॉल मध्ये इंजरी आहे खर तर दुखणं आहे त्याला स्पाइनच सुद्धा परंतु तरी सुद्धा गावासाठी मात्र खेताना दिसतो आणि आज तर त्याच्या बॅटमधून अक्षरशः महत्वपूर्ण धावा निघाल्यात निलेश वायदंडे सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर इन्फॉर्म आहे सगळ्यात जास्त धावा मोर्या इलेन पळसपे संघासाठी यंदाच्या हंगामामध्ये कोणी काढल्या असतील तर या फलंदाजानं परंतु चेतन गोवारीकडे अक्युरेसी आहे ओ, कट केलाय बॉल स्क्वार कट प्रतिम फटका आणि बॉलला पाठवलं डी बॅकवर्ड पॉईंट बॉन्डी लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमापार रन्स मिळतील चार वायदंडेच्या बॅटमधून येतोय चौकार आहेत की नाईट आहेत हा सुद्धा प्रश्न पडला आता मात्र डीजे प्रडय आमचे रंगात आलेत फार चेतन गोवारी कडे जाऊया पुन्हा एकदा पुन्हा कट करण्याचा प्रयत्न टायमिंग प्रॉपर नाहीये पुढे आलेत एकदा एक एकदा सिंगल रन दा। धाव संघ पुढे जाईल सहा धावा दिल्यात पहिल्या तीन बॉल मध्ये टीमची टोटल एकवीस व ट्वेंटी वन जो स्कोअर पहिल्या षटकामध्ये केला होता का मोठे संघानं एक चौकार जरूर आलाय परंतु चांगली बॉलिंग करतोय चेतन गोवारी ओ यावेळी सुद्धा वाव दिला नाहीये पटकन वेगानं चेडू टाकतो शॉर्ट रन अप आहे एकच जाव मात्र मिळेल बड ऑफ कडे सिंगल येत असताना धावसंख्या एकने पुढे जाईल बराच विचार केला होता गोलंदाजी देत असताना परंतु चेतनने आतापर्यंत नाराज केलेला नाहीये पहिल्या चार बॉल मध्ये आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आलाय तो अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता थोडस आयडिया वापरली होती अन्यथा थांबवलंय थांबवलं ही धावसंख्या और दोन चेंडू फार महत्वाचे असतील मोर्या इलेव्हन पळसपे संघासाठी कारण इथे या दोन बॉल मध्ये ओ यावेळेस त्या ठिकाणी पाहूया एक्झॅक्टली काय घडलंय आणि झेल तर टिपला जातोय फलंदाज होईल बाद संदेश शिपळेकरनं सुंदर कार्य केलंय अगदी कब के पॉइंट डीप मध्ये आणि सगळ्यात मोठा हादरा मोर्या इलेव्हन पळस्पे संघाला इनफॉर्म बॅटर निलेश वायदंडे परतीच्या प्रवासाला बावीस वर दोन इथे थोडस अडचणी वाढत असताना कारण निलेश पायदंडे परतलाय आल्या आल्या पहिल्याच बॉलवर मात्र किरण बोईरचा धमाका आकाशाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार दोन ओव्हर्स मध्ये अठ्ठावीस जाबा जमा केल्यात मोरिया इलेव्हन पळस्पे संघानं साठ करायच्या टोटल त्यामुळे इथून दोन ओव्हर्स मध्ये बत्तीस कराव्या लागतील थर्टी टू रिक्वायर्ड रिमेनिंग जस्ट ट्वेल्व बॉल परंतु शेवटच्या बॉलवर मात्र आलेल्या आले किरण बोईरच्या बॅटमधून आपण पाहिला मिडविकेटला षटकार आणि स्ट्रॉंग बॅटिंग नाही प्रत्येक फलंदाज मात्र आक्रमक खेळू शकतो ही खऱ्या अर्थानं खासियत या टीमची त्यामुळे शेवटपर्यंत लढा मात्र सुरू राहणार आहे तो संघर्ष मात्र शेवटपर्यंत पाहायला मिळू शकेल मोरिया इलेव्हन पळस्पे संघ मंगलमूर्ती काळुंदरे संघ आपण उपस्थित राहा आपले सगळे खेळाडू जमवाजमो आपण करून घ्या या लढतीतील विजेता संघ मात्र भिडेल प्रवीण गरजच्या मंगलमूर्ती काळुंदरे संघासमोर आज आकाशगिरीची गोलंदाजी चर्चेचा विषय फार सुंदर गोलंदाजी केले आकाशगिरी सकाळी एक मॅच मध्ये फायव्ह विकेट हॉल आपल्याला पाहायला मिळाला होता दुसऱ्या मॅच मध्ये फक्त एकच षटक परंतु त्याही ओव्हर मध्ये तीन विकेट आज आठ बळी मात्र टिपलेत संपूर्ण दिवसभरामध्ये निकू येतोय मात्र ऑन कडे एक, एक जाईल ट्वेंटी नाईन एकोणतीस जाषक फार निर्णायक असेल आणि सगळ्यात महत्वाचं षडक असतं जेव्हा तुम्ही सेकंड लास्ट ओव्हर असते कारण हे षडक मात्र टार्गेट निश्चित करते शेवटच्या ओव्हर मध्ये किती राहणार आहे त्यामुळे गोलंदाजाची निवड मात्र केली जाते प्रत्येक षटकासाठी मगाशी त्यासाठीच टीम मिटिंग कॉल करण्यात आली होती हो यावेळेस मात्र आडव्या नॉन साईडला कडा प्रहार पाहायला मिळतोय पुन्हा एकदा डीप बिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे किरणच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार दोन षटकारांचा खेळ पाहायला मिळाला किरण बोईरचा आणि या दोन षटकारांनी टीमची टोटल मात्र आपण पाहिली जाऊन पोहोचले ती तब्बल पस्तीस याकड्यावर थर्टी फाय फुलटॉस होता आणि फुलटॉस बॉलला समोर ड्राईव्ह केलाय वाडे शट अप्रतिम फटका किरणच्या बॅट मधून येतोय सलग हा तिसरा षटकार मिळते विस्फोटकता मिळाले मात्र साकारले यावेळेस मात्र पुन्हा एकदा सरळ बॅट हा फटका मात्र चाललाय चेंडू जरूर हाताला ब्रश झाला आणि त्यानंतर आपण पाहूया पंचांच्या निर्णयाची वाट पाहू एक्झॅक्टली काय घडले चार की सहा चेंडू सीमारेषा पार चार करता या चौकारानं टीमची टोटल मत्र पंचे से वर, भी मात्र जाऊन पोहोचले पंचेचाळीस या आकड्यावर फोर्टी पाय सगळ्यात यशस्वी गोलंदाज निखिल गोवारी सध्याच्या घडीला आणि त्याच्यावरच मात्र केले आक्रमण पंचेचाळीस राहिल्यात फक्त पंधरा धाबा चेंडू बाकी आहेत ते आठ बॉल लेगस्टिक वरचा हा चेंडू यावेळेस पहा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सरळ जाऊन पाठवर आदळला आणि इथे मात्र कोणतीही धाव नाहीये जॉट बॉल सात चेडू शिल्लक आहेत पंधरा धावा धावगती तर राखले या मॅच मध्ये आतापर्यंत जे करायचं होतं धावसंख्येचा पाडाव करण्यासाठी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ती धावगती मात्र मोरिया इलेव्हन पळसपे संघाने राखले आणि विस्फोटक खेळ मात्र पाहायला मिळाला किरणचा क्लीन बोल्ड मोठा अडथळा आता मात्र दूर सारलाय जर्मन कामोडे संघानं निखिल गुवारीनं जाता जाता मात्र दोन चेंडू निर्धाव काढलेत आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र मिळवून दिले सामना संपलेला नाही आहे नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल कदाचित शेवटच्या बॉलपर्यंत रंगेल हा सामना आणि तसंच काहीच चित्र मैदानामध्ये तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आस्किंग रन रेट पंधराचा होता तो राखलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर मोर्या इलेव्हन पळसपे संघ तीन गडी बाद पंचेचाळीस जावा शेवटचा षडक जिंकण्यासाठी पंधरा धावांची आवश्यकता चौथं षडक गोलंदाजी मार्ग वर येतोय रोशन मात्रेची अनुपस्थिती आहे आणि त्याचमुळे वेगवेगळ्या पर्याचा विचार करावा लागतो गोलंदाजी मधून कारण तो एक संघातील मुख्य खेळाडू बऱ्याच वेळेला यंदाच्या हंगाम इन इनआउट होताना इन दिसलाय मागच्या काही दिवसापूर्वी आजारी होता दिवसा त्यामुळे सुद्धा तो संघात दिसला नव्हता परंतु मुख्य खेळाडू आहे या संघाचा त्याची अनुपस्थिती कुठेतरी भासत असेल संघाला सोनू पाटील आलाय पंधरा धावा सेव्ह करायचा सिद्धांत मात्रे आहे नवीन बॅटर पाचव्या क्रमांकावर राजेश पाटील पहिलाच बॉल स्ट्रेट ड्राईव्ह फटका शेतरक्षकाला चकवा देत बॉल चाललाय तो सरळ सी पार सिद्धांत मात्रेच्या बॅट मधून येतोय पहिलाच बॉलवर षटकार फुटबॉलवर आलेल्या षटकारांना थोडंसं टेन्शन दूर झालं असेल ते मोरिया इलेव्हन पळस्पे संघाचं शेवटचे पाच चेंडू शिल्लक आहेत नऊ दाबांची गरज आहे मी मंगलमूर्ती काळुंद्रे संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण स्टेजवर या प्लीज कोलंदा सह्या शॉर्ट ऑफ लाइन दाखू टप्प्याचा बॉल यावेळेस मात्र घेऊन काढला कबसला क्षेत्र निवडलं चुकीचं सिद्धांत मात्रे बहुमूल्य विकेट यावेळेस मात्र गमावले दुसऱ्याच बॉलवर मात्र सफलता अर्जित करत असताना कमबॅक करतो जर्मन कामोटे संघ ओपनर सिद्धांत मात्रेची विकेट बरच काही सांगून जाईल या मॅचमध्ये शेवटचे चार चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती नऊ धाबांची स्मेक रंगतदार स्थितीमध्ये ही लढत मात्र पाहायला मिळते एका बाजूला जर्मन कामोठे आणि त्यांच्या विरोधामध्ये मोर्या इलेव्हन पळस्पे परंतु बरीच वळणं घेतलेत या मॅच मध्ये कधी कामोठे संघ वर चढ तर पुढच्या क्षणाला मोर्या इलेव्हन पळस्पे संघ कमबॅक करत असताना आणि असंच हे चित्र मात्र शेवटपर्यंत तुम्हाला खिळवत राहील या सामन्यामधली रंजकता मात्र वाढत चालले रंगतदार स्थितीमध्ये रोमहर्षक लढत मात्र पाहायला मिळते दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना गावदेवी चषक दोन हजार चोवीस गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ पेठच एक दर्जेदार आयोजन वरद यावेळेस मात्र हा चेंडू आउट ऑफ स्टंप होता ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न थोडासा बाहेरून टाकलेला सोनूचा बॉल पण अवैध असल्याचा इशारा दिला एक अतिरिक्त स्वरूपामध्ये रन व्हाईट बॉलच्या स्वरूपात मिळणार या सिंगल न धावसंख्या एक ने पुढे जाईल स्कोर जाऊन पोहोचलाय तो बावन्न या कड्यावर शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत आठ धावांची आवश्यकता हो चांगला बॉल यावेळेस मात्र टप्प्याचा हा चेंडू होता आणि इथे मात्र एज लागले आणि या मात्र काम तमाम केले वरदला मात्र क्रीज सोडावी लागते परंतु अजूनही प्रेक्षकांना पडलेला प्रश्न राजू ढण येणार कधी इथे मात्र हद्रा क्रमांक पाच निम्मा संघ गारस झालाय तीन चेंडू आणि आठ धाबांची आवश्यकता तीन चेंडू आणि आठ धावांची गरज आहे एक मोठा फटका मात्र बोरिया इलेव्हन पळस्पे संघाच्या बाजून आणण्याचं कार्य करू शकेल परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या बॉलवर सोनूचा षटकार आला होता आणि त्यानंतर दोन फलंदाजांना तंबूचा रस्ता सुद्धा दाखवलाय ते गोलंदाज सोनू पाटील पाहूया इथून मात्र काय घडते राजू ठाणगे मैदानामध्ये दाखल झालाय सातव्या क्रमांकावर आणि इथे मात्र सलग तीन चेंडूंवर तीन सफलता अर्जित केल्यात त्या गोलंदाज सोनू पाटील ना मॅच फिरवलंय जर्मन कामोडे संघाच्या बाजूनं कारण आता मात्र शेवटचे दोन चेंडू आणि गरज आहे ती तब्बल आठ धाबांची दोन चेंडू आणि आठ धाबांची गरज आहे काही झालं तरी संघाला निदान या चेंडूवर दोन धाबा तर जमवाव्याच लागतील तरच कुठेतरी शेवटच्या बॉलवर मात्र तुम्हाला सामना नेता येऊ शकेल अभय येतोय अभयचा आडवा बॅटनं हा स्ट्रोक गॅप मध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल फ्लाय होत असताना लास्ट बॉल थ्रील मात्र प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल पाचव्या चेंडूवर मात्र अभय टाणगेच्या बॅट मधून येणाऱ्या चौकारांना आता मात्र शेवटचा एक बॉल चार धाबांची आवश्यकता धडधड वाढवणारा सामना सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅच कडे एक चेंडू आणि चार कालही असाच एक सामना पाहायला मिळाला ला होता लास्ट बॉल यावरचा हा चेंडू घरंगळत चाललाय परंतु बारक्या तिथे पोहोचलाय त्यामुळे होणार नाही मिस्टेक इथे दोन धावा तर जरूर प्राप्त केल्यात तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र सुरू आहे तीन तर झाल्यात कंप्लीट स्कोर इज लेवल परंतु इथून मात्र कंपल्सरी या स्पर्धेचा नियम सामना बरोबरीमध्ये सुटलाय परंतु सामना मात्र जिंकलाय तो जय हनुमान कामोटे संघानं शेवटच्या चेंडूवरचा थरारक लढत मात्र नावावर केले ती जर्मन कामोटे संघानं वल प्लेड हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम कामोटे अभयचा संघर्ष शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र थोडासा कमी पडला आणि इथून मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करत असताना जर्मन कामोटे संघ दोन चे कॅप्टन पण या जॉर्मन कामोटे आणि मंगलमूर्ती काळुंद्रे टॉस केला जाईल आणि या सामन्याचा सा मॅन ऑफ द मॅच सामना वीरा पुरस्कार मात्र दिला जाईल दहा बॉल मध्ये चार षटकार एक चौकार बत्तीस धाबा ठोकणारा परेश मात्र ठरलाय या मॅच चा ऑफ द मॅच तर परेशजी मंजुळे आणि किशोरजी डाकी या ठिकाणी उपस्थित झालेत आमचे दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण बासपीठावर येऊन स्थानापन्न बाब आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे स्वागतम दोन्ही